नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा आपण नवीन स्वागत. बघा मित्रांनो, आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि दिवाळीला आपण आलो आहोत. बघा, गावाला सध्या भरपूर कामं चालू आहेत आणि मित्रांनो बघा, आता भात झोडणी वगैरे झालेली आहे आणि गावी ही वर्षभर कामं चालू असतात. आणि आज आपण आहे ना आपल्या बागेमध्ये जाणार आहोत. तिकडे साफसफाईसुद्धा करायची आणि आपलं पाणी चालू करायचं झाडांना, तर तिकडे आपण जाणार आहोत. तिकडचा आता दिवसभरचा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, बघूया आजच्या दिवसभरचा व्हिडिओ कसा असेल तो बघूया. चला बघा, आमचा आता निघतोय आम्ही आणि बघा इकडे बघा आमचा बबल्या. बघा काय करा, बघा काय करा, हाय काय, हाय. बघा इकडे आपला परस झाला आहे. मग बघा इकडे जेवण वगैरे झालेलं आहे आता आणि आम्ही निघालोय. बघा इकडे आपल्या परसदारामध्ये बघा झाडं आहेत. बघा या बघा मित्रांनो, पोपळी आपण पाहिल्या होत्या. बघा कशा मस्त झाल्यात. बघा तिकडे आपला समोर झाला आहे. बघा आमचा बाब्या ढोल वाजवतोय. बघा वाजवा वाजवा वाजवा. तर बघा मित्रांनो, ताशा वगैरे वाजून झालेले. बघा आणि बघा इकडे जेवण बघा आम्ही घेतोय. तयारी चालली आहे जेवणाची, दुपारचं जेवण आम्हाला बागेमध्ये. आणि आता आम्ही निघणार आहोत. बघा इकडे आपला परसदार आहे आणि बघा इकडे बघा इकडे रोपे वगैरे लावलेत. बघा मिरचीची आहेत, वांगी आहे, त्याचप्रमाणे बघा इकडे वरती ठेवडा देखील आहे. आणि इकडे आपला हा उन्हाळी गोटा बघा बनवलेला आहे, ग्रामीण भाषेमध्ये खानावटा म्हणतात. आणि हा आपला पावसाळी गोटा आहे. बघा इकडे आता आपण निघणार आहोत जायला. आता आम्ही माणसं पुढे गेलेले. बघा आमचा बबड्या पाठी लागला आहे मित्रांनो. आणि जाऊया बघा, तो बघा तिकडे माणसं पुढे निघाले. बघा गाडीवाले कुठं आहात? ते बघ जावा तू खेळा इकडा. भाई बाबू कुठं आहे तो बघू. चल पाठी लागला आमच्या भाई, जाय तुम्ही खेळा इकडे. हा छान आहे भाई. हा हा कुठं नाही म्हणतो रस्तो अजून मोठा बहिणी. बघा मित्रांनो, जातोय आता आम्ही आमच्या बागेमध्ये. बघा काही सगळं घेतलं आहे. बघा गवत खूप आहे आणि आता झाडे मारायची, आम्हाला कलब साफ करायची आहेत. बघा पाणी तिकडे पाण्याचे भरणे तिकडे आम्ही घेतले आहेत पाणी आणण्यासाठी. तर जाऊन बघूया किती झाडी आहे ती. आज तिकडे गेल्याशिवाय काय समजणार आहे, किती घाण आहे सर्व ते घाणामध्ये. मित्रांनो, गावाला कामंही अशीच असतात. बघा वर्षभर कामं चालू असतात शेतीची, बागेतली वगैरे. आणि आपण आपल्या चॅनलवरती गावाकडे जीवन दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. नेहमीच आपण दाखवत असतो कशाप्रकारे गावची लोकं कामं वगैरे करतात ते. आपण आणि आता बघा निघालोय आपण, चालतोय रस्त्याला. आमचा बाबल्या भरपूर पाठी लागला होता, आता सोडत नव्हता आम्हाला तो. चला जाऊया आता.
बघा मित्रांनो आता पोहोचलो आम्ही अर्धा तास झाला होतो बघा ऊन पण भरपूर झालंय बघा आणि घाम सुद्धा भरपूर आलाय आणि गावात एवढा आहे ना रानामध्ये चालाच जमून होतो आम्हाला रस्त्याला भरपूर झाडे झालेली आहे बघा आणि इकडे पण बघा किती घाण आहे सर्व हे आपण साफ करायचं बघा असं करायचं आहे बघा बघा आलोय बघा आता आपण थोडं दम टाकूया आणि कामा सुरुवात करणार आपण मित्रांनो आता आम्ही सुरुवात करतोय बघा आणि आता कोयती आम्ही धारवतो बघा कोयतीला आम्ही गवत कापण्यासाठी बघा आणि बघा लांब आता शर्ट घातलेले आहेत बघा लोकं गवत भरपूर आहे खाज पण भरपूर लागते आणि आता बघा मी देखील टावेल वगैरे बांधतो डोक्याला आणि आता कामाला सुरुवात करणार आम्ही बघा इकडे किती गवत आहे पुढे बघा आणि आम्ही काल इकडे साफ केलेला आहे बघा साफ केलेला बघा आणि पुढचा समोरचा बघा तो साफ करायचा बाकी आहे तो बघा पूर्णकडे वरपर्यंत जाणार आपला तर बघूया किती दिवस लागतील ते तर बघा मित्रांनो आता इकडे बघा सुरुवात केली आहे आम्ही बघा आणि इकडे आम्ही गवत पेटवून देखील टाकतोय घाण सर्व काढून इकडून बघा आणि आता इकडे सुरुवात करायचं मी देखील जातोय सुरुवात करायला साफसफाई करायला पाहू शकतो बघा मित्रांनो आपण की कशाप्रकारे तरी शेतीची कामं झाल्यानंतर गावाला आहे ना अनेक कामंही असतात बघा आपल्या जमिनीमध्ये आणि ते आपण करत असतो बघा आणि आता आपण साफसफाई सुरुवात केलेली आहे मित्रांनो मला व्हिडिओ दाखवण्याचा हाच उद्देश असतो की गावाला कशाप्रकारे आपण गावची गाव लोकांसाठी जीवन जगत असतात किंवा वर्षभर कशाप्रकारे कामं करत असतात आपल्या बागेमध्ये असतील आपल्या शेतीमध्ये असतील तर ते आपण पाहत असतो बघा तर सुरुवात करूया आपण पण ते कामाला आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दाखवता येणार का शूटिंग करायचं कोणच नाही मी सुद्धा कामाला जातो आहे आपण थोड्या वेळानंतर काम झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आम्ही साफसफाई केली जाईल तर सुरुवात करूया आपण पण कामाला
तर बघा मित्रांनो, आता आम्ही सकाळपासून आलो होतो, 10 वाजता आलो, दोन वाजले तर बघा, आणि आम्ही इकडे एवढी झाडे मारली आहे, झाडे भरपूर आहे बघा, एवढीशीच फक्त मारली आहे बघा, हा एवढाच भाग आम्ही साफ केला आतापर्यंत. आणि बघा आता आम्ही जेवायला बसतो इकडे बघा, रानामध्ये जेवणाची मज्जाच वेगळी असते बघा. तर बघा मित्रांनो, आता जेवायला बसतोय बघा, रानामध्ये जेवणाची मजाच वेगळी असते बघा, पाहू शकतो आपण. हे बघा इकडं जेवण आहे, तांदळाची भाकरी आहे, गोळवळी सुकट आहेत बघा, आणि सुकटवणी आहे बघा, सुक्या त्याचप्रमाणे चटणी आहे बघा, पाहू शकतो आपण बघा चटणी भाकरी. या सर्वांनी जेवायला आता आम्ही जेवतोय बघा. तर मित्रांनो बघा, गावामध्ये गावाकडे आल्यानंतर गावाला काम करताना कंपाऊंडमध्ये किंवा शेतामध्ये किंवा बागेमध्ये असेल अशा प्रकारे गावी जेवण केलं जातं बघा. आता आम्ही घरचेच माणसं आहोत, कधी कधी मजूरकार लोक देखील असतात. सर्व दुपारनंतर जेवण झाल्यानंतर खूप मजा असते जेवणाची, जंगलामध्ये किंवा रानामध्ये जेवण्याची. मित्रांनो, तुम्ही देखील कधी जसं रानामध्ये जेवला असाल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठे जेवलात किंवा कशाप्रकारे रानामध्ये जेवण करते देखील सांगा. मित्रांनो बघा, आता जेव्हा या सर्वांनी आता आम्ही जेवतोय, त्यानंतर पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करायची आहे. तर चला जेवूया आता. तर बघा मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली आहे, 5:30 वाजलेली आहे. तुम्ही बघा, आता आम्ही एवढा भाग साफ केलेला आहे बघा, पाहू शकतो आपण बघा. इकडे मग अशी किती आपण घाण बघितली होती बघा मित्रांनो. आणि आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की भोपळे वगैरे आम्ही पाहिले होते आपण. बघा आपल्याला एक भोपळा सापडलेला आहे बघा, हा बघा काळा भोपळा आहे. आणि बघा हा इकडे आपण साफसफाई केलेली आहे सर्व. आणि बघा इकडे त्याला निघायची तयारी बघा, फाटी वगैरे बांधून घेत आहेत, पाहू शकतो आपण. चला आता आपण पण निघूया बघा, आपल्या वासराला पाला घेतोय आपण बघा. चला निघूया आता बघा, माणसं निघालेली आहेत. तर बघा मित्रांनो, आता आपण निघालोय बघा, माणसं पुढे गेलेली आहेत. आणि आता बघा मी पाला घेतलेला आहे आणि आता आपण चाललोय घरी. आता वाजलेले 6 वाजायला आले बघा, उशीर संध्याकाळ झालेली आहे पूर्ण. आणि बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही आज आमच्या बागेमध्ये आलो होतो साफसफाई करायला. मित्रांनो आपण पाहिलं किती घाण आहे, गवत जंगल देखील वाढलेलं आहे गवत बघा. आणि हे सर्व पूर्ण आता वरती पण देखील आपल्याला साफ करायचं सर्व आहे बघा, तिकडे तिकडे वरती साफ आपल्याला करायचं आहे सर्व. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं कशाप्रकारे आपण काम केलं. त्यानंतर दुपारी मित्रांनो आपण जेवलो, रानामध्ये जेवणाची जी मजा असते ती काहीतरी वेगळीच असते, तिथे का तुम्ही पाहिलं असेल. आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपल्या गावी अनेक कामं असतात त्याच्यामध्ये शेतीची बागेतली कामं. आणि आज बघा सुरुवात झालेली आहे बघा, आज दुसरा दिवस होता गावी आल्याचा माझा आणि आपण आज काम थोडं केलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटवर कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर आम्ही थांबूया आणि लवकरच भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.